सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार आजच्या भागात आपण भगवान दत्तात्रेयांच्या श्रीकृष्ण श्याम कमलनयन या अवताराची कथा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया श्री दत्तात्रयांनी योगीराज अत्रिवरद इत्यादी अनेक अवतार धारण केले आणि ज्ञान भक्ती वैराग्य अष्टांग योग साधना इत्यादींनी आपल्या भक्तांना प्रबोधन केले असेच एकदा भगवान श्री दत्तात्रेय ज्ञानशय्येवर स्थित होते म्हणजेच योग निद्रेत होते कारण परात्पर योगाची कुठलीही मुद्रा ही ज्ञानमयच असते त्यावेळी काही भाविक आणि शिष्य त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले त्यांना दत्तगुरूंचे सच्चिदानंद स्वरूप दिसले श्रीकृष्णासारखे ते रूप पाहून सर्व भक्तगण धन्य झाले त्यावेळी श्री दत्तात्रय त्यांना म्हणाले सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्याने जे सार प्राप्त होते ते मूळ तत्व मी तुम्हाला सांगतो ज्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला लवकरच शाश्वत ज्ञानाची प्राप्ती होईल वैदिक धर्म हा चिरंतन आहे वेदच त्याचे मूळ स्वरूप आहेत म्हणूनच धर्म हा मुख्य आणि कायम आहे मी केवळ ऋषींसाठीच दत्त आहे असे नाही तर ज्यांनी अनन्य भावे माझे चिंतन केले त्यांना मी स्वत दिले म्हणजेच ते मतस्वरूपच झाले अशा भाविकांना मी सायुज्यता प्रदान केली आणि ते माझ्यातच विलीन झाले यासंबंधी म्हणजेच या अवताराचा श्लोक खालीलप्रमाणे आहे ज्ञानशय्या स्थिता भगवन नित्यसायुज्यदायका श्रीकृष्णश्यामकमनयना दत्तात्रेयाय नमो नम ज्ञानशय्येमध्ये स्थित असलेल्या समर्पण भावाने आपली भक्ती करणाऱ्यांना प्रदान करणाऱ्या श्रीकृष्णश्यामकमलनयन अवतार धारण करणाऱ्या परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो इथे श्रीकृष्णाचं रूपक वापरलेलं आहे कमलनयन शिवलीलामृतामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की श्रीकृष्णाला कमलनयन हे नामाभिधान कसे प्राप्त झाले क्षेत्री मणकर्णिका घाटावर एकदा भगवान विष्णूंनी सहस्र कमळांनी भगवान शिवशंकराची पूजा करण्याचे योजिले आणि हजार कमळे मोजून एका परातीत ठेवली नऊशे नव्याण्णव कमळे वाहून झाली त्यानंतर जेव्हा हजारावे कमळ वाह वाहण्यासाठी भगवान महाविष्णू पुढे झाले तेव्हा त्यांना दिसून आले की एक कमळ अदृश्य झाले आहे हजारावे कमळ अदृश्य झाले आहे त्यांनी खूप शोध घेतला परंतु शेवटचे हजारावे कमळ काही केला त्यांना सापडले नाही त्यावर कमळ स्वरूप असलेले आपले डोळे ते आपला डोळा त्यांनी काढला आणि तो शंकराच्या पिंडीवर वाहिला त्यावेळी काशीविश्वेश्वर स्वतः तिथे प्रगट झाले त्यांनी भगवान विष्णूंना आलिंगन दिले आणि म्हणाले बघ देवा या कमळासाठी तुम्ही तुमचा डोळा वाहिलात म्हणून तुम्हाला आता कमलनयेनं कमळासारखे डोळे असणारे किंवा कमळाच डोळा असणारे असे नामाभिधान प्राप्त होईल अशा प्रकारे कमलनयन ह्या नावाची व्युत्पत्ती मी इथे सांगितली जवळजवळ गेले सोळा दिवस आपण श्री दत्तात्रयांचे सर्व अपरिचित अवतार आणि त्याच्या कथा जाणून घ्यायचा प्रयत्न केला सर्व दत्तभक्तांनी या माझ्या मालिकेला अत्यंत उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला ह्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ह्या मालिकेत जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या माझ्या आहेत आणि जे काही तुम्हाला चांगले ऐकायला मिळाली असे असेल जी चांगली माहिती मिळाली असेल ती सर्व आणि सर्व श्री दत्तगुरूंची कृपा आहे सर्वांवर दत्त दत्तगुरूंची कृपा अशीच राहो अशी इच्छा व्यक्त करतो आणि ह्या मालिकेला आज पूर्णविराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त